उत्स्फूर्त पड़ने हर हर महादेव सर्वांचे हार्दिक स्वागत आहे सगळ्यांना। महा दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा महाशिवरात्री खडकेश्वर मंदिरात उत्साहात साजरी होत आहे। तुम्ही बघत आहात किती भक्तांची गर्दी झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे हॉस्टेलचे विद्यार्थी बाजूच्या राजस्थानी हॉस्टेलचे विद्यार्थी सुद्धा इथं वॉलंटियर म्हणून येतात सगळे, आणि सकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत सगळे विद्यार्थी इथं सगळ्यांना लाईन लावण्यासाठी व्यवस्थामध्ये राहतात। यावेळेस उत्साह हर वर्षीप्रमाणे यावर्षी उत्साह जास्त आहे। मागच्या 2 वर्षी कोविडमुळे एवढा उत्साह झाला नव्हता, पण यावर्षी गर्दी भी फार आहे आणि लोकांमध्ये उत्साह भी जास्त आहे। दरवर्षी 40-50 हजार असतात, पण यावेळेस वाटतंय की 70-80 हजारच्या वरती भाविक यावर्षी दर्शनाला येणार आहेत। मंदिर सकाळी 4:30-5 वाजतापासून उघडलेलं आहे, तर रात्री 12 वाजता शिवजीची आरती होणार आणि नंतर 1 वाजेपर्यंत मंदिर उघडं आहे आज दर्शनासाठी सगळ्या भाविकांना। माझं नाव स्वप्नील सोनी। हां, औरंगाबादचं हे खडकेश्वर हे ग्राम दैवत आहे। खडकी गावामधलं हे मंदिर आहे। इथं महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते, कमीत कमी 1-1.25 लाख पब्लिक इथं दर्शन करून जाते दिवसभरामध्ये, आणि इथं सकाळी 4 वाजता मंदिर उघडलं जातं आणि रात्री दिवसभर भाविकांसाठी हे मंदिर खुलं असतं, दर्शनासाठी वगैरे अभिषेक वगैरे काही होतात इथं। त्यानंतर संध्याकाळी महापूजा असते, 9 वाजता लघुरुद्र चालू होतो आणि रात्री 12 वाजता महाआरती होती। ट्रस्टींपैकी या ठिकाणी 1 जण अभिषेकाला बसतं आणि काही भाविक लोकंसुद्धा इथं यात्रेनिमित्त बाहेर फराळ वगैरे असं वाटप वगैरे करतात। असं मी इथं खडकेश्वर रवींद्र नारायणराव पुजारी खडकेश्वर मंदिर। के दिन शंकर जी और पार्वती जी की शादी हुई थी, तो हम लोग आज बहुत सालों से बचपन से ही यहाँ दर्शन करने आते हैं। हर साल कभी भी ऐसा नहीं हुआ हम दर्शन करने नहीं आए हों। यहाँ आकर हमको बहुत अच्छा लगता है, बहुत खुशी होती है कि हम साक्षात भगवान जी से मिलने आए हैं, उनके शादी में सहभाग करने आए हैं। हम लोग 10 मिनट हुए, ज़्यादा टाइम नहीं हुआ है, इतना रश नहीं है आज।